सामान्य जनतेचा बुलंद आवाज महाराष्ट्र 24 आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा. डोंगरावरून पाय घसरून 10वीतल्या मुलाचा अपघात. शुक्रवार दिनांक 31 मे 2019 रोजी कुमार प्रांतेश उर्फ ओम रावसाहेब पाटील वय वर्ष 15 सध्या राहणार कराड आळी बिरवाडी तालुका महाड जिल्हा रायगड हा त्यांच्या मित्रासोबत बिरवाडी टाकी कोंड येथील मागच्या बाजूला असलेल्या डोंगरावर फिरायला गेला होता. परंतु डोंगरावरील उंच भागातून पाय घसरून कड्यावरून खाली पडला त्यामुळे डोक्याला प्रचंड दुखापत झाल्यामुळे कुमार प्रांतेश यांचा मृत्यू झाला. प्रांतेश रावसाहेब पाटील हा मूळचा राहणार दहिवाळी तालुका अमळनेर जिल्हा जळगाव येथील रहिवासी असून त्यांचे वडील महाड औद्योगिक क्षेत्रात काम करीत होते. इयत्ता पहिलीपासून ते 10वीपर्यंत प्रांतेश संस्कार धाम विद्यालय खरवली येथे शिक्षण घेत होता. नुकतीच त्यांनी मार्च 2019 इयत्ता 10वीची परीक्षा दिली होती. सुट्टीमध्ये गावी 2 महिने राहून केवळ 2 दिवसापूर्वी तो बिरवाडी येथे आला होता. मात्र शुक्रवारी मित्रासोबत बिरवाडी नजीक टाकी कोंडच्या मागील डोंगरावर फिरायला गेला असता त्याचा पाय घसरला व तो कड्यावरून खाली पडला त्यामुळे डोक्याला जबर दुखापत होऊन त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. एकुलता एक मुलगा असल्यामुळे पाटील कुटुंब संस्कारधाम विद्यालय आणि संपूर्ण महाड परिसरात दुःखाची सावट पसरली आहे. सदर घटनेची खबर गौरवकुमार सुनील महाडिक वय 19 राहणार कराड आळी बिरवाडी यांनी MIDC पोलीस ठाणे येथे दिली असून सदर घटनेची आकस्मिक मृत्यू क्रमांक 013/2019 अशी नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार MP जाधव करत आहेत. महाराष्ट्र 24 आवाजसाठी योगेश भामरे महाड. महाराष्ट्र 24 आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा.